केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता त्याची पत्नी संगीता पतीपरायण आणि कर्तव्यनिष्ठ होती केशवकडे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणून जेवण देण्यात यायचं एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालवलेली असल्यामुळे तो गाव जेवणाचा बेत रद्द करतो त्याऐवजी अकरा ब्राह्मण आणि स्वामींना बोलवायचं ठरवतो त्यासाठी तो स्वामींना आमंत्रण करायला जातो रस्त्यात त्याला एक कुष्ठरोगी भेटतो तो सुद्धा स्वामीकडे रोगमुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो केशव स्वामींना आपला मनोगत सांगतो इकडे तो रोगी स्वामींच्या खूप मागे उभा राहतो स्वामी, रा स्वामी केशवकडून चंदनाचा खोड मागवतात ते खोड मागे उभे असलेल्या रोग्याला देतात स्वामी म्हणतात हे घे उगाळून लाव तुझा रोग बरा होईल मग स्वामी म्हणतात तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ तू फक्त दहा ब्राह्मणांना बोलव अकरावा आम्ही घेऊन येऊ तिकडे ते ती चंदन उगाळून लावल्यामुळे रोगी पूर्णतः रोगमुक्त होतो तो कृतज्ञता भावाने स्वामीकडे येतो पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं सांगतो स्वामी म्हणतात अरे तू जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्या जवळ येऊ अरे सर्व जीव परमेश्वराने निर्मित केलेले आहे त्यात भेद कशापायी धरायचा मग केशवला संबोधन करून स्वामी म्हणतात केशव हाच तुझा अकरावा ब्राह्मण केशव पहिले सटपटतो मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्यकर्माने ब्राह्मण असतो जन्माने नाही केशव सहमत होतो दत्तजयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशवकडे जातात केशव यथासांग स्वामीचं पूजन करतो मग ताट वाढायच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की काही कारणानिमित्त आपल्याला आमंत्रण दिलं गेलं नसावं पण दरवर्षीप्रमाणे आपल्याला जायलाच हवं सर्व गाव रुंद पाहून केशव भीतीने गारठून जातो तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकांपुरतंच आहे स्वामी त्याला नारळ देतात आणि सांगतात याचं पाणी अन्नावर प्रोषण कर म्हणजे अन्न सर्वांना प्रेम केशव तसंच करतो केशव आणि संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात आणि स्वयंपाकाचे भांडे रिकामी होतात बाहेर ते सर्व अन्न वाढून येतात तर ते पाहतात काय की सर्व भांडे पुन्हा भरलेले आहे असे अनेकदा होतं सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं केशव गहिवरून स्वामींचे आभार मानतो स्वामी, स्वामी तुमच्यामुळे गावासमोर माझी अब्रू गेली नाही मी यावर्षी जेवण देऊ शकलो नाही तरी तुमच्यामुळे सर्व शक्य झालं स्वामी थोड्या कठोर शब्दात समज देतात अरे मी मी काय लावलं आहे मी जेवण देतो मी उत्सव करतो अरे सर्व जेवण ईश्वर देतो तू फक्त निमित्त मात्र आहे अरे कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळतं देऱ्यांना माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्यांचे लक्ष युनित फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा